सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. आमदार विक्रम सावंत यांच्याकडून उमराणीच्या सरपंच उपसरपंचासह पंचायत समितीचे संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव. उमराणीतील शासकीय कार्यक्रमात डावलल्याने विधानसभेत प्रस्ताव. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. उमराणी तालुका जत येथील सरपंच उपसरपंचासह पंचायत समितीचे संबंधित अधिकारी यांनी शासकीय कामाचे उद्घाटन विद्यमान आमदारांना विश्वासात न घेता केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव बुधवारी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला, त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील उमराणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रेणी 1 चे उद्घाटन 4 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषद सदस्य मंगलताई नामत, माजी आमदार जगताप, सरपंच विजय नामत, उपसरपंच संजय शिंदे, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जतचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना निमंत्रण देण्यात आले नाही, तसेच कार्यक्रम पत्रिकेवरही नाव छापण्यात आले नव्हते. आमदार सावंत यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील एका गावात शासकीय कामाचं भूमिपूजन होत असताना त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले, तसेच त्यांच्या पदाचा अवमान करण्यात आला होता. या कार्यक्रमात शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी आमदार सावंत यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्ताव 273 उमराणी सरपंच उपसरपंच व संबंधित दोषी अधिकारी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडून तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकृत करावा अशी विनंती केली आहे. दरम्यान आमदारांना डावलून ज्या संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेतला त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. अध्यक्ष महोदय, जत तालुक्यातील मौजे उमराणी ग्रामपंचायत अंतर्गत पशुवैद्यकीय अध्यक्ष महाराज विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्याला हेतु आरोप जो केलेला आहे की आपल्या कानाचं मशीन बिघडलेलं आहे. नाही, मीच बोललो होतो ते. नाही अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 हक्कभंगाची सूचना या ठिकाणी मी करत आहे. माझ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी ग्रामपंचायत अंतर्गत नूतन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या श्रेणी 1 च्या पायाभरणी शुभारंभ दिनांक 4 मार्च 2021 रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शासकीय यंत्रणा राबवण्यात आली. असे असताना मी जत विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार असताना या कार्यक्रमास मला निमंत्रित करण्यात आलेले नाही, तसेच या कार्यक्रम पत्रिकेवर सुद्धा नाव टाकण्यात आलेले नाही. ही सरपंच व उपसरपंच मौजे उमराणी तसेच संबंधित अधिकारी यांना जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर केलेली असल्याने माझा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्या अधिकाऱ्याची इतकीच मजल केलेली आहे की अध्यक्ष महोदय, संबंधित कॉन्ट्रॅक्टर तिथं उपस्थित नसल्यामुळं ते कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल करा म्हणून सदरचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, संबंधित अधिकाऱ्यावर किंवा त्यासाठी मी या ठिकाणी विधानसभा नियम 273 सरपंच उपसरपंच मौजे उमराणी संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध हक्कभंगाची सूचना या ठिकाणी देत आहे, ती स्वीकृत करण्यात यावी ही विनंती. जॉकेश अदाटे, जत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्ययावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट,
हाय स्पीड वायफाय, सीसीटीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलामुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय, तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा।